मधील दिग्गज नेत्यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. बसवराज पाटील, प्रकाश जमदाडे, मनसुर खदीप, बैया कुलकर्णी यांची पत्रकार परिषदेत माहिती. जतमध्ये राष्ट्रवादीच्या करेक्ट कार्यक्रमांची नांदी. जतमधील जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बसवराज पाटील, माजी सभापती तथा रेल्वे बोर्डाचे संचालक प्रकाशराव जमदाडे, माजी सभापती मनसुर खदीप, माजी नगरसेवक भैया कुलकर्णी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश करणार असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले. यावेळी जत तालुक्यातील वंचित गावांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे हात बळकट होणार हे निश्चित झाले असून तालुक्यात राष्ट्रवादीला काँग्रेसला चांगले दिवस येत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. स्वर्गीय राजाराम बापू पाटील यांचे स्वप्न होते की दुष्काळी जत तालुक्याला पाणी मिळाले पाहिजे. राजाराम बापूंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी जत तालुक्यातील शेतकरी समृद्ध व्हावा व तालुक्याचे नंदनवन व्हावे यासाठी 65 गावांच्या विस्तारित योजनेला मान्यता देऊन 6 TMC पाणी सुद्धा मंजूर केले. त्यांचा हा निर्णय शेतकऱ्यांना समृद्ध करणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे बोर्डाचे संचालक बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जमदाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बसवराज पाटील म्हणाले की स्वर्गीय बापूंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांचे पुत्र व जिल्ह्याचे पालकमंत्री जयंतराव पाटील यांनी लक्ष घालण्यासाठी आम्ही सर्वांनी साकडे घातले. 6 TMC पाणी मंजूर करून विस्तारित म्हैसाळ योजनेला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रयत्न केले. यावेळी माजी सभापती मनसुर खदीप म्हणाले की जत तालुक्यातील वंचित गावाला 6 TMC पाणी देण्याचा निर्णय जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी घेतला. त्यांचे हात बळकट करण्यासाठी असंख्य कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. माजी नगरसेवक भैया कुलकर्णी म्हणाले की राजकीय मतभेदांमुळे आम्ही वेगवेगळे असलो तरी जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जत शहराचा विकास करण्यासाठी सर्वजण एकत्रित येणार आहेत. आदरणीय रावसाहेब पाटील, आदरणीय दिलीप पाटील यांनी सगळ्यांनी सांगितलं, आग्रह केलं की आपण ह्याच्या पुढच्या काळामध्ये जयंतराव पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या झेंड्याखाली आपण सगळ्यांनी काम करूया आणि त्यांना ताकद देऊया अशा पद्धतीनं माझे सहकारी आदरणीय मनसुरभाई, आदरणीय प्रकाशराव जमदाडे, आदरणीय भैया कुलकर्णी, आदरणीय देवगोंडा बिराजदार, आदरणीय सिद्रामप्पा कण्णुरे, नशीर मुल्ला, अनेक तालुक्यातील तमाम सर्व बापूच्या प्रेमी आणि या तालुक्यातील जनतेला पाणी मिळते म्हटल्यानंतर आम्ही आदरणीय बापूंचं स्वप्न पूर्ण करत असल्याबद्दल मी परत एकदा त्यांना जयंतरावांना धन्यवाद देतो आणि त्यांच्या नेतृत्वाने काम करायचं आपण सर्वांनी निश्चित केलेले आहे की त्यांच्या तारीख मिळाल्यानंतर आपण या तालुक्यातील तमाम जनतेला एकत्रित आणून आपण एक राष्ट्रवादी जयंतरावच्या नेतृत्वाखाली काम करायचं आपण सर्वांनी निश्चित केलेले आहे की एकच कारण की बापूंचं अपूर्ण राहिलेली स्वप्न त्या तालुक्यातील दीन दलित वंचित आणि गरीब शेतकऱ्यांना ज्यावेळी पाणी देतात असं त्यांनी स्वतः जबाबदारी घेतल्यामुळं आम्ही समान सर्व जनता की त्यांच्या नेतृत्वाखाली भविष्यामध्ये काम करायचं ठरवलेले आहे. सर्वांनी मिळून आमदार जयंत पाटील साहेबांच्याकडे पाठपुरावा केला की साहेब काही जरी झालं तर तुम्ही या जत तालुक्यातल्या वंचित गावांना पाणी दिलं पाहिजे. या भूमिकेतून त्यांनी गेलं वर्षभर या योजनेसाठी पाठपुरावा करून या योजनेला 6 TMC पाणी नुकतंच उपलब्ध करून दिलंय. त्याबद्दल आम्ही सर्वांनी त्यांचं मनापासून अभिनंदन केले. आमची एवढीच खात्री आहे की या तालुक्यातल्या वंचित भागांना पाणी यायचं झालं, हा तालुका सुजलाम सुफलाम व्हायचा झाला, या तालुक्यासाठी शेतकऱ्यांचं समाधान व्हायचं झालं तर जयंत पाटील साहेबच हे एक खंबीर नेतृत्व आहे आणि यांच्या नेतृत्वाखाली भविष्यामध्ये या तालुक्यातला शेतकरी समाधान होईल अशा प्रकारची आमची आशा आहे. म्हणून आम्ही सर्वांनी या भविष्य काळामध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून या तालुक्यातल्या असणाऱ्या वेगवेगळ्या अडचणी सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू आणि या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी पक्ष भक्कम करण्यासाठी आम्ही सगळे एकत्रितपणे या तालुक्यातल्या समविचारी लोकांना बरोबर घेऊन यानंतर सत्ता कुणाची असू दे राष्ट्रवादीच्या माध्यमातून निश्चितपणे या जत नगरपालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा बहुमतानं सुरेशरावजी शिंदे सरकार असतील आम्ही असेल जुने सर्व त्यांचे नगरसेवक जुना नवा वाद न करता सर्व एक दिलानं त्यावेळी करून जत शहर हे राष्ट्रवादी वैमय करून राष्ट्रवादीचा झेंडा नगरपालिकेवर फडकू. त्यासाठी आमच्याबरोबर आदरणीय वनमाने साहेब आहेत, नशीर मुल्ला साहेब आहेत, जुने जेवढी सगळे कार्यकर्ते होते पण त्यांना राजकारणामुळं खालीत ठेवण्यात आलं त्या सर्वांना एका विचारानं एका ठिकाणी आणून त्या नेतेमंडळींच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे आम्ही जत नगरपालिकेवर यावेळी राष्ट्रवादीचा झेंडा फडकू
त्यासाठी आम्ही सन्माननीय जयंतरावजी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतो. जोगेश आदाटे, जत.